आता बस पुरे झाले. दिबांच्या नावासाठी काहीही झाले तरी चालेल अशी रोखठोक भूमिका कायम ठेवत जय दिबा असा जयघोष करत 24 जानेवारीला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम बंद पाडण्यात येणार आहे. लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती, 27 गाव प्रकल्पबाधित कृती समिती आणि इतर संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी पनवेल शहरातील महात्मा फुले सभागृहात कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. त्यावेळी हा निर्णय जाहीर करत यशस्वी होईपर्यंत आंदोलने करत राहणार असल्याची गर्जना करण्यात आली आहे. आपला प्रश्न मी प्रश्न असा आहे की त्यांनी ज्या तो ठराव केलेला आहे ते पुढे पडतील आणि मागे करून याचा अर्थ ते विचाराधीन आहे लक्षात घ्या. एक सरकार त्यांनी सरकार निश्चितपणे दिवा पडल्यांच्या बाबतीत सरकारने विचार करता असं आमचं मत आहे. नंबर एक. सेकंड, तुम्ही असं म्हणता की आंदोलन चिपकल चालतं. मला असं वाटतं मराठा विद्यापीठाचं तुम्हाला जर नामांतर प्रश्न माहिती असेल, दलित त्यांनी 12 वर्ष संग्राम केले, 17 वर्षांची छोटी छोटी आंदोलन सुरू केली, पण खऱ्या अर्थाने त्यांची संपूर्ण जी आंदोलन उभी राहिली 12 वर्ष अत्यंत प्रखर आंदोलन आणि 17 वर्ष आंदोलन चालू झाल्यानंतर या ठिकाणी 2 गोष्टी तुम्हाला निश्चित आहेत. हा ठराव उद्या केंद्र सरकारकडे पाठवला किंवा पाठला आणि भारतीय जनता पक्षाचं उद्या जर राज्य आहे यांना ते किती अडचणी येणार आहे. बरोबर आहे ना? दोन्ही दृष्टीकोन विचार करू आम्ही आणि ते आमचं सकारात्मक आहे. काही झालं तर आम्ही ठराव करून घेणारच केंद्राकडून. हे त्यांचं वक्तव्य आहे, त्यांनी कोणती कधी माघार घेतली नाही. जे पक्षीय राजकारण न येताना सर्वांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. का दिबा पाटलामुळे इथलं जी काही विकसनशील जो भाग होता तो विकसित झाला. मी कालच्या लेखामध्ये सुद्धा एका लिहिलेले एन डी पाटलांच्या माध्यमातून दिवा पाटलांनी जे रयत शिक्षण संस्था काढल्या त्यामुळे शैक्षणिक प्रगती झाली. शैक्षणिक प्रगती झाली की सामाजिक आणि आर्थिक प्रगती आपोआपच होत असते. त्यामुळे या ठिकाणी जे काय राजकीय एकंदर चित्र आहे त्या ज्या काही एन डी पाटलांनी शिक्षण संस्थांना काढल्या त्याच्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी प्रगती झाली. मला असं वाटतं दिवा पाटलांच्या ह्या 12.5 हजार प्रश्न त्यावेळेला 12.5 हजार टँकर प्रश्न हा एक त्यावेळेस अध्यक्ष देशभर नव्हे तर जागतिक कीर्तीचा गाजला होता. इतका मोठा तर संपूर्ण इंडियन एक्सप्रेस किंवा टाइम्स ऑफ इंडियानी संपूर्ण बातम्या दिल्या होत्या आणि फार मोठं एक गाजलेलं आंदोलन होतं. मला असं वाटतं की निश्चित सरकार, मला विश्वास होता वाटते सरकार सकारात्मक दृष्टी ठेवून दिबा पाटलांच्या नावाचा आज तो उद्या ठराव करेल. कारण ज्यावेळेला दबाव करतो विरोधकांचा तयार होतो तेव्हा तात्काळ सरकार त्याबद्दल निर्णय घेत नाही. कारण त्यांना त्या स्वतःची बाजू वाटते की आम्ही जर घेतलं तर आम्हाला कमजोर म्हणते. सरकार विचाराधीन, आमची आंदोलन अशी चालू राहते. एक ने एक दृष्टिकोन येईल की ज्या दिवशी तो ठराव तुम्हाला दिबा पाटलांना झालेला तुम्हाला दिसून येईल. केवळ आक्रमक आंदोलन केलं, रक्त सांडवलं म्हणजे आंदोलन देशील झालं असं नाही. आंदोलनाची दिशा आहे ती संयुक्तिक आहे आणि त्या दिशेने आम्ही पाऊल टाकायचा आणि मला स्वतःला विश्वास वाटतो की दिबा पाटलांचा ठराव आज न उद्या विखंडित होणं दृष्टी काळाची गरज आहे आणि होईल असं मला विश्वास वाटतोय. शिवसेने देखील तो त्याप्रमाणे आपला अहवाल राज्य सरकारकडे पाठवावा आणि उद्याचा जे परवा 23 तारखेचं जे आंदोलन आहे ते निश्चित यशस्वी होईल असं मला स्वतःला विश्वास वाटतो. इथं आलेला माणूस तो कुठल्या जिल्ह्यातला आहे कसला आहे ते आम्ही विचार करणार नाही, कुठल्या प्रांतातला आहे तो पण विचार करणार नाही. जो माणूस इथं 10-15 वर्षे येऊन राहिलेला आहे तो इथला झालेला आहे, त्यांना दिबा पाटलांच्या कामाची माहिती झालेली आहे. म्हणजे त्याच्यामुळं दिबा पाटील साहेब ज्या गोरगरिबांकरता लढले काय झाले, मग त्यांनी प्रांतभेद जिल्हाभेद असं जागाभेद केलेली नाही, त्यामुळे सगळेच्या सगळे इतर लोकसुद्धा या याच्यामध्ये. कारण आता पहिले आमची गावं होती, नगर तालुका पंचायती होत्या, पण नगरपालिका झाल्या, नगरपालिकेनंतर आता महापालिका झाली, आता सर्वकडचे लोक इथे राहिलेले आहेत. त्यामुळं या सगळेच्या सगळेच कुठलाही माणूस तो असू द्या, कुठलाही जातीधर्माचा कुठल्याही प्रांतातून आलेला जो इथं आज राहतो आहे त्या सर्वांचा पाठिंबायला मिळेल आणि सर्वच्या सर्व लोक याच्यामध्ये अतिशय मोठ्या हजारच्या संख्येनं उतरतील अशा मला खात्री आहे. आणि त्या दृष्टीनं हे 24 तारखेचं आंदोलन हे जोरात लाक्षणिक आहे, परंतु जोरात आहे. सरकारला अनेक संधी आम्ही दिल्या, अजून याच्या पुढेसुद्धा आम्ही संधी देणार आहोत,
पण किती संधी द्यायच्या त्यानंही बघायला लागेल. आमचा आता वेग वाढत चाललेला आहे, आम्हाला जास्त दिवस थांबवायचं नाही. ठीक आहे, विमानाचं नाव यायचं जरी थोडंसं जराशा अंतरावर असलं तरी पहिलं जे केलेलं ठराव विखंडित करून ताबडतोब नव्याने ठराव करावा ही आमची मागणी आहे. आणि मग विमानतळाचं कामाला 3 वर्ष लागतात, 2 वर्ष लागतात, 4 वर्ष लागतात, त्यामुळे काही काळ गेला थोडासा, काही महिने, काही 1-2 वर्ष तर त्याच्यावरती करता येईल. पण पहिलं छिटकून जे अडाणीपणा केलेला आहे, अडाणीला काम दिलं, अडाणीला आणि अडाणीपणा केला की इतक्या वर्षाची प्रकल्पग्रस्तांची, स्थानिकांची, गोरगरिबांची इच्छा पायदली तुडवली ती चूक त्यांनी सुधारावी या दृष्टीनं आमचं हे 24 तारखेचं आंदोलन आहे. आणि त्याच्या दृष्टीनं मग आता सर्वच्या सर्व 27 गावं, 95 गावं आणि इतर तालुक्यातले सुद्धा पेटलेले आहेत आणि ते सर्व यामध्ये उतरतील आणि आमचं ध्येय जे आहे ते आम्ही गाठू. प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत कायम उदासीन राहिलेल्या सिडकोच्या विरोधात 24 जानेवारीला विमानतळाचे काम बंद आंदोलन करून सिडकोला जोरदार दणका देण्यात येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र एकवटला आहे. यापूर्वी आंदोलने करत भूमिपुत्रांची ताकद सिडको आणि शासनाला दाखवण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या भूमिपुत्र निर्धार परिषदेत दिबांचे नाव लावल्याशिवाय विमान उडणार नाही आणि त्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल असा एल्गार पुकारण्यात आला. लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई इंटरनॅशनल विमानतळाला द्यावं या दृष्टीनं संघर्ष समिती आणि 27 गाव प्रकल्पग्रस्त संघटना अशा प्रकारे संयुक्तपणानं मागणी केलेली आहे. खऱ्या अर्थानं आमचे 10 गाव, 27 गाव, 95 गाव नेंबई आणि त्याच्या बरोबरीनं अलीकडचे पलीकडचे जिल्हेसुद्धा, रायगड, ठाणे, पालघर, म्हणजे हे जे जिल्हे असतील किंवा त्यातल्या विविध तालुके असतील, विविध महापालिका नगरपालिका असतील, सगळ्यांच्या मनामध्ये एकच गोष्ट आहे की इथल्या ह्या गोरगरिबांच्या करता अग्री, कोळी, कराडी, ओबीसी आणि सर्वसामान्य जनतेकरता कुणालाही बाजूला न टाकता प्रत्येकाचा प्रश्न सुटावा, प्रत्येकाची अस्मिता जपली जावी आणि अशा करता दिबा पाटील साहेबांनी लोकजागृती केली. होणारे अन्याय दूर व्हावे, प्रत्येकाचा हक्क आपल्याला प्रत्येकाला मिळालं पाहिजे, मग पुनर्वसन पूर्ण व्हायला पाहिजे. इथल्या मातीसाठी ते झगडले, त्यामुळं इथल्या लोकांची अस्मिता जी आहे हे दिबा पाटलांचं नाव मिळालंच पाहिजे अशा प्रकारची आहे. आणि दिबा पाटलांनी जी कामं केलेली आहेत त्यात जी काही अजून अपूर्ण आहेत की लोकांचं पुनर्वसन, तर त्या दृष्टीनं हे पुनर्वसन करण्याकरिती पूर्ण करण्याकरता या दोन्ही समिती, प्रकल्प सर्वपक्षीय प्रकल्प संघटना आणि त्याच्याबरोबरीने 27 जणांनी हे दोन्ही आज प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे की एक ना एक दिवस हे नाव दिलं जाईल. दरम्यान सिडको आणि शासनाने अद्यापही त्यांची मुजोरी कायम ठेवली आहे, त्यामुळे 24 जानेवारीला विमानतळ काम बंद आंदोलन जोरदारपणे करण्यात येणार आहे आणि या आंदोलनाची तयारी पूर्ण झाली असल्याचे या बैठकीत स्पष्ट दिसून आले. या बैठकीस आमदार महेश बालदी, महापौर कविता चौतमल, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, उपमहापौर सीता पाटील, माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, 27 गाव प्रकल्पबाधित कृती समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, रुपेश धुमाळ, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, प्रभाग समिती सभापती वृषाली वाघमारे, नगरसेवक हरेश केणी, नगरसेविका दर्शना भोईर, प्रमिला पाटील, राजेश गायकर, सुरेश पाटील, प्रेम पाटील, विजय गायकर, दीपक पाटील, रविनाथ पाटील, मनोहर पाटील, शैलेश घाक, समिती सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.